उद्या जो दौरा आहे तो अजून हे अनिश्चित आहे. समजा जर दौरा रद्द झाला तर आपले जो निषेध होणार आहे आसरा चौकात जमण्यासाठी केलेला आहे तो होणार आहे किंवा काय? राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जो एकेरी उल्लेख केला त्याबद्दल महाराष्ट्रात उद्रेक झाला, त्यात सोलापूर शहरात सगळ्यात मोठा उद्रेक झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राज्यपालांनी अजूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितलेली नाही, त्यामुळं शिवप्रेमीमध्ये फार मोठा उद्रेक आहे. आणि हे बोलल्यानंतर राज्यपाल प्रथमतः सोलापूरला या लागलेत, त्यामुळं शिवप्रेमींनी प्रचंड संख्येने मोठं आंदोलन करायचं आसरा चौकात ठरवलेलं आहे. जर राज्यपाल शिवप्रेमीच्या उद्रेकाला दबा घाबरून बाळी पडून जर त्यांनी त्यांचा दौरा कॅन्सल केला असेल किंवा करत असतील तर आम्हाला निश्चित समजल्यानंतर आमची भूमिका राज्यपाल आल्यानंतर त्यांच्यासमोर निदर्शन करायची आहे. आणि त्यांचा जर दौरा यदा कदाचित कॅन्सल झाला तर आमचा आसरा चौकातलं निदर्शनं होणार नाहीत. निषेध तर आम्ही अगोदरच केलेला आहे. हे बोलल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा ते सोलापुरात यायला आले, तर सोलापुरात आल्यानंतर शिवप्रेमी त्यांना तशाच पद्धतीने जाऊन देणं चुकीचं आहे. म्हणून हा आमचा आसरा चौकातला त्यांचा निदर्शनाचा कार्यक्रम होता. कमीत कमी उद्याच्याला माझ्या अंदाजाने 15 ते 20 हजार शिवप्रेमी सगळे तरुण वर्ग या सोलापूर शहरातनं तिथे येतील. दौरा आहे कॅन्सल झाला आहे काय येणार नाही आम्हाला माहीत नाही, पण दौरा जर येणार असेल तर 100% तिथे निदर्शनं होतील. आणि संध्याकाळपर्यंत जर आम्हाला समजलं की त्यांचा दौरा कॅन्सल झाला आहे किंवा त्यांनी ऑनलाईन काय तर उद्घाटन करतील तर आम्ही आमच्या शिवप्रेमींना मीडियामार्फत आपल्यामार्फत त्या पद्धतीने कळवू शकतो.